नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत करत आहे आज आपण व्हिडिओ आणलेला आहे विषय आणलेला आहे माननीय राज ठाकरेंच्या कुंडलीमध्ये राजयोग याचं उत्तर आपल्याला बघायचं आहे माननीय राज ठाकरे यांची वेगळी काय ओळख करून देण्याची मला आवश्यकता हो नाही आहे अगदी महाराष्ट्रातल्या आणि आता तर भारतातल्या बऱ्याच लोकांना त्यांची ओळख झालेली आहे वळूया आता त्यांचं कुंडलीचं विश्लेषण आपण करणार आहोत त्यांचा स्वभाव त्यांची बोलण्याची जी पद्धत आहे कशा पद्धतीनं आणि कुंडली यांचा मेळ कुठं बसतो आहे ह्यांचा आपण बघायचा आहे सुरुवातीला बघूया त्यांचा जन्म झालेला आहे चौदा जून एकोणीसशे अडुसष्ट साली संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी त्यांचा जन्म झालेला आहे मुंबई हे त्यांचं जन्मस्थळ आहे वार येतो शुक्रवार मकरास येते श्रवण नक्षत्र येतं आणि त्यांचे चौथे चरण आहे आता कुंडलीकडे आपण वळूया पहिल्या स्थानामध्ये वृश्चिक रास आहे म्हणजे त्यांचं वृश्चिक लग्न आहे आपल्याला माहिती आहे की जर वृश्चिक लग्नचे जे व्यक्ती असतात त्यांचा स्वभाव हा तोंडावर स्पष्ट बोलण्याचा असतो तडकाफडकी स्पष्ट बोलण्याचा त्यांचा स्वभाव असतो शिवाय त्यांच्या नादालासुद्धा जर कोणी लागलं ला। तर ते लगेच त्याच्यावरती उत्तर देत असतात असे हे तडपदार व्यक्तिमत्व राज ठाकरे यांचं वृश्चिक लग्नामुळं आणखीन काही गोष्टी आहेत त्या मी सांगेन तुम्हाला त्याच्यामुळं झालेलं आहे नेप्च्यून पहिल्या स्थानात आहे त्याच्याबरोबर ते हळवेसुद्धा आहेत राजकारणामध्ये सुद्धा असतील आणखीन त्यांच्या प्रायव्हेट आयुष्यामध्ये सुद्धा ते हळवे शंभर टक्के असणार आहेत त्याच्यानंतर बघूया मकर रास आहे तिसऱ्या स्थानामध्ये चंद्र आहे आता ज्यांची रास मकर आहे त्यांना सहजासहजी कोणतीही गोष्ट म उपलब्ध होत नाही त्यांना ती मिळवून घ्यावी लागते फार कष्ट घेऊन त्यांना ती उपलब्ध स्वतःसाठी करून घ्यावी लागते रास मकर आहे तिसऱ्या स्थानामध्ये त्यामुळे त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी त्यांचं यश त्यांनी आत्मसात केलेलं आहे पाचव्या स्थानामध्ये शनी आणि राहू ही जरा युती पाचव्या स्थानामध्ये ही ज थोडीशी अनिष्ट समजली जाते मीन राशीमध्ये ही अनिष्ट समजली जाते त्यानंतर वृषभ राशीमध्ये शुक्र आहे अठ्ठा अठ्ठावीस अंशावरती राशीमध्ये शुक्र अठ्ठावीस अंशावरती ते म्हणजे आठा, तो स्वराशीचा शुक्र आहे वृषभ राशीचा आणि स्वराशीचा शुक्र हा नेहमी चांगली फळं तुम्हाला म्हणजे त्या व्यक्तींना देतो आता शुक्राची फळं काय मिळणार आहेत त्यांना चित्रपटसृष्टी आपण जर बघायला गेलो तर त्यांचं राजकीय आणि चित्रपटसृष्टी यांचा मेळ चांगला जमलेला मा आहे म्हणजे त्यांचे अनेक ओळखी चित्रपट माध्यमामध्ये आहेत अनेक नटा नट नट्यांसंबंध बरोबर त्यांचे चांगलेच गोड संबंधसुद्धा आहेत त्यानंतर आठव्या स्थानामध्ये रवी बुध मंगळ आणि किती अंशावर आहेत बघूया रवी आहे एक अंशावरती बुध आहे सहा अंशावरती आणि मंगळ आहे दोन अंशावरती हे बघायला गेलं तर ह्यांची अंशात्मक युती होते रवी मंगळ बुध यांची अंशात्मक युती होते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर मंगळ आणि बुध ही युती आणि शिवाय अष्टम स्थानामध्ये अनिष्ट आहे पण इथे दुसरा एक बाबा दुसरी बाब अशी आहे की मिथून राशीचा बुध आहे म्हणजे तो स्वराशीचा बुध आहे जेव्हा बुध हा स्वराशीचा असतो अशा वेळेला ती व्यक्ती चांगली बोलणारी चांगल्या पद्धतीनं भाषण करणारी अशा व्यक्ती बनत असतात जेव्हा मिथुन राशीचा बुधा असतो त्यावेळेला आता त्याच्याबरोबर आपण बघायला गेलं तर मंगळसुद्धा आहे मग आता ह्यांची वाणी कशी आहे तिखट आहे बोलताना किंवा राग जर आला तर ते बोलताना जास्त विचार करू शकत नाहीत किंवा ते करत नाहीत म्हणा आणि ह्याच्यामुळं योग्य जर आपण मंगळ आणि बुधाचा जर मिलाप जाणं म्हणजे करू शकलो नाही तर ते नुकसान होण्याचं कारण असतं आता मी मग ते सांगितल्याप्रमाणे जरी अष्टमामध्ये मंगळ आणि बुध ही युती ज्योतिषशास्त्रामध्ये अनिष्ट समजली जाते तरीसुद्धा ह्यांनी या गोष्टीचा म्हणजे त्यांनी फायदा केलेला आहे म्हणजे ज्या ठिकाणी तिखट बोलायचं आहे तिकड बोलतात ज्या ठिकाणी स्पष्ट बोलायचं आहे तिथं स्पष्ट बोलतात आणि ज्या ठिकाणी शांत राहायचं आहे दे। तिथं ते शांतसुद्धा बसतात फक्त ह्याचं गणित उलटं झालं तर मात्र त्यांच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं पुढं बघूया सिंह राशीमध्ये गुरु आहे त्यांच्या दहाव्या स्थानामध्ये हे पत्रिकेमध्ये त्यांच्या सगळ्यात पॉझिटिव्ह हा पॉईंट आहे आणि राजयोग जो म्हटला जातो मी या ठिकाणी म्हणतो हे कर्मस्थान आहे आणि सिंह रास ही रवीचे रास आहे आणि रवी आणि गुरु हे एकमेकांचे मित्र आहेत आणि सिंहराशीमध्ये गुरु सुद्धा सहा वर्षावरती आहे असा असल्यामुळे त्यांच्या पत्रिकेमध्ये चांगल्या पद्धतीचा एक राजयोग ठरत आहे आता प्रश्न काय आहे की हा जो सिंहराज दहाव्या स्थानामध्ये आलेली आहे ती अष्टमामध्ये रवी पडलेला आहे म्हणजे दशमेश अष्टमामध्ये गेलेला आहे आत्तापर्यंत कसं होतं त्यांनी स्वतःच्या बाळावरती आत्तापर्यंत त्यांनी राजकारण चालवलं होतं पण माझ्या दृष्टिकोनातून माझ्या अभ्यासावरून मला असं वाटतं की दशमेश जर अष्टमामध्ये असेल तर केलं आहे त्यांनी काय हरकत नाही पण या पुढं त्यांना कोणाची तरी मदत घेऊन पुढे सरकावे लागेल की ह्यांनी तरी कोणाला तरी मदत केली पाहिजे किंवा कोणीतरी ह्यांना तरी, तरी मदत केली पाहिजे अशा पद्धतीनंच जर पुढं केलं तर राजकारणामध्ये ह्यांना चांगल्या पद्धतीनं यश मिळत आहे आत्ता जर त्यांना ऐंशी टक्के यश राजकारणात मिळत असेल तर ह्या सिस्टीमनं जर राहिले तर त्यांना शंभर टक्के राजकारणामध्ये यश मिळणार आहे आणि राजयोगाचा जर विषय बघायला गेला तर राजयोग हा त्यांच्या पत्रिकेमध्ये शंभर टक्के आहे फक्त जरा सध्या त्यांना मकर राशीचे साडेसाती सध्या चालू आहे त्यामुळे थोडंसं वाढ बघावे लागेल त्यानंतर अकराव्या स्थानामध्ये हर्षल आणि केतू आहे कन्या राशीचा तर अशा पद्धतीनं आपण राज माननीय राज ठाकरे साहेबांची कुंडली आपण बघितली आहे राजयोग आहे त्यांच्यामध्ये त्यांनी काय काळजी घेत घ्यावी हे सुद्धा आहे आणि आपण जे म्हणतो की मंगळ बुध युती ही युतीपत्रिकेमध्ये चांगली नाही तर हाच समज लोकांनी काढून टाकायचा आहे आणि जर आपण योग्य पद्धतीनं शस्त्र चालवलं तर ते आपल्याला नक्कीच यशदाकारक मिळतं याची गॅरंटी आहे तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा सबस्क्राईब करा आणि कोणतेही तुमच्या पत्रिकेबद्दल शंका असू दे आम्हाला फोन करा आमचा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार